कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाण शिवारामध्ये वीज रोहितरावर वीज दुरुस्तीचे काम करावे असं गेलेल्या समाधान संतोष शेलार वय वर्ष अंदाजे एकोणतीस या कंत्राटी वीज कामगाराला विजेचा धक्का लागून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली या घटनेने तालुक्यात सर्वत्र खळबळ व्यक्त झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरचे सविस्तर वृत्त असे की मयोत समाधान संतोष शेलार हा कोपरगाव शहरातील जुना टाकळी नाका येथील रहिवासी असून तो कोपरगाव वीज वितरण कंपनीमध्ये ग्रामीण विभागात कंत्राटी कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होता शुक्रवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाण शिवारात असलेल्या वीज रोहित्रावर वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेला असता अचानक काही कळायच्या आत समाधान शेलार याला विजेचा जोराचा धक्का लागला व त्यात त्याचा भाजून मृत्यू झाला सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर पी पुंड हे करत आहेत समाधान शेलार यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ भाऊजाई असा परिवार आहे सदरची घटना कशी घडली याबाबत महावितरणचे अधिकारी यांना विचारले असता त्यांनी याबाबत अजून माहिती घेत असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे विजन प्लस न्यूज साठी हाफीज शेख कोपरगाव